जुदा हो गए माना, मगर ये जान लो जाना, कभी मैं याद आऊं तो चले आना, चले आना। तुम्हें मैं भूल जाऊंगा, ये बातें जय शिवराय। मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस पी क्रिएशन वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो तुम्हाला एक बातमी समजलेली असेल की आपल्या देशातून जे आहे ते पबजी बॅन झालं आहे। खरं तरी खूप वाईट गोष्ट आहे, कारण आपल्या देशामध्ये पबजी प्लेयरसुद्धा खूप होते आणि पबजीमध्ये आपला देशसुद्धा खूप पुढे होता। त्यामुळे मित्रांनो ही जरी दुःखाची बातमी असेल तरी आपल्याला सर्वात महत्त्वाचा आपला देश आहे, त्यामुळे आपण हे सर्व नियम जे आहेत ते फॉलो करायचे आहेत। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो पबजी बॅनवरती आपण बनवला आहे। तर या व्हिडिओचे सर्व मटेरियल जे आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तिथून तुम्हाला डाउनलोड करता येत नसेल तर तुम्ही आपला सर्वात बेस्ट पर्याय टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि टेलिग्रामची आय डी जी आहे ती स्क्रीनवरती दिसत आहे, ती टाकून देखील तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। मित्रांनो आजच्या व्हिडिओचं लाईक एम जे आहे ते 3000 लाईक्स ठेवलं आहे, तर 3000 लाईक्स तुम्ही नक्की पूर्ण करा। आज पहिल्यांदा जर चॅनलवरती आला असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे मराठीतून व्हिडिओ एडिटिंग शिकवले जाते। मित्रांनो अजूनही आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो केले नसेल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तर मित्रांनो चला जरा न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया। मित्रांनो आपण आपल्या कॅनमास्टर ॲपच्या मेन विंडोवरती आलो आहोत, त्यानंतर मधल्या वरतीवरती टच करून 1:1 हा चौकोनी रेशो आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्यासमोर कॅनमास्टरचा मेन विंडो आपल्याला ओपन झालेला बघायला मिळेल। मित्रांनो त्यानंतर मीडियावरती टच करायचं आहे आणि मीडियावरती टच केल्यानंतर बॅकग्राऊंडवरती जाऊन इथून सिम्पली एक ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे। मित्रांनो त्यानंतर सेटिंगच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि खाली एडिटिंगचं ऑप्शन दिसत आहे त्यावरती जाऊन डिफॉल्ट फोटो ड्युरेशन जी आहे ती 2 सेकंद ठेवायची आहे। त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे। परत सेटिंगवरती जाऊन एडिटिंगवरून इथून फिल स्क्रीन जी आहे ती ऑन करायचं आहे आणि त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे। मित्रांनो त्यानंतर मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्यानंतर इथं मी तुम्हाला जे मटेरियल दिलं आहे त्यातील सर्व इमेजेस जे आहेत ते असे एक एक करून सर्व सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो हे 12 इमेजेस मी तुम्हाला दिले आहेत, याच्या व्यतिरिक्त तुमच्याजवळ जर इमेज असतील तर तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर ओकेवरती टच करून हे जे सर्व इमेज आहेत त्या इमेजेसवरती एक पहिल्या इमेजवरती टच करायचं आहे। त्यानंतर क्लिप ग्राफिक्सवरती जाऊन खाली गेट मोरचं ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल, तर गेट मोरवरती गेल्यानंतर इथून तुम्हाला मेमरी लेन हा इफेक्ट डाउनलोड करायचा आहे। मेमरी लेन डाउनलोड केल्यानंतर त्यातील एक नंबरचा सिलेक्ट करायचा आहे। तर मित्रांनो त्यानंतर परत 2 नंबरच्या लेअरवरती टच करून क्लिप ग्राफिक्सवरती जायचं आहे आणि इथून परत मेमरी लेनवरून 2 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे। अशा प्रकारे मित्रांनो सर्व जे क्लिप ग्राफिक्समधील इफेक्ट जे आहेत मेमरी लेनमधील, तर त्यातील सर्व जे 7 इफेक्ट आहेत ते सर्व सातीच्या साती जे इफेक्ट आहेत ते आपण ॲड करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो मी सर्व जे इफेक्ट्स आहेत ते एक एक करून अशा प्रकारे ॲड करून घेतो। तर मित्रांनो आपण सर्व जे क्लिप ग्राफिक्स आहेत ते ॲड केले आहेत। त्यानंतर परत व्हिडिओच्या स्टार्टला यायचं आहे आणि लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला जो पबजी मिस यू हा PNG दिसेल तर तो तुम्ही अशा प्रकारे ॲड करायचा आहे। त्यानंतर ओकेवरती टच करून इथंवर यायचं आहे आणि हे ब्लॅक कलर आणि पहिल्या इमेजच्यामध्ये थोडंसं अंतर पहिल्या इमेजचं आपण वाढवून घ्यायचं आहे आणि पहिला जो ट्रान्झॅक्शन इफेक्ट इथे दिसत आहे चौकोन, तर त्यावरती टच करून तुम्हाला शेक इट हा इफेक्ट डाउनलोड करून त्यातील एक नंबरचा शेक इट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याची साईज तुम्ही 1.5 सेकंदापर्यंत ठेवायची आहे। तर मित्रांनो त्यानंतर ज्या ठिकाणी आपला शेक इफेक्ट दिसेल त्या ठिकाणापासून आपण पुढे इथून ट्रिम टू राईट ऑफ प्लेहेडवरून हा इमेज कट करून घ्यायचा आहे। मित्रांनो त्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो अशा प्रकारे तुम्हाला दिसेल आणि इथून पुढे हा कट झालेला दिसेल। त्यानंतर परत व्हिडिओच्या स्टार्टला यायचं आहे। स्टार्टला आल्यानंतर लेअरवरती टच करून ओव्हरले या इफेक्ट्सवरती जायचं आहे। ओव्हरले इफेक्ट्सवरती जाऊन गेट मोरच्या ऑप्शनवरून तुम्हाला स्माइलीज हा इफेक्ट दिसेल, तर गेट मोरवरती गेल्यानंतर तुम्हाला अशी कॅटेगरी दिसेल त्यामध्ये रिॲक्शन नावाचा फोल्डर असेल, त्यामध्ये तुम्हाला स्माइलीज हा इफेक्ट मिळेल, तर तो तुम्ही तिथून डाउनलोड करून यातला हा जो सॅडनेसचा इफेक्ट आहे तो तुम्ही ॲड करून ओकेवरती टच करायचा आहे। तर मित्रांनो हा जो इफेक्ट आहे तो थोडा लहान करून आपण इथं अशा प्रकारे सेट करायचा आहे। त्यानंतर इथून पुढे जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कात्रीच्या चिन्हावरती टच करून कट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो आहे तो दिसणार आहे।
त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर आपला व्हिडिओ असा दिसेल। तर मित्रांनो परत व्हिडिओच्या स्टार्टला यायचं आहे आणि लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्यानंतर परत इथून एक बॉर्डर दिली आहे तर ती बॉर्डर ॲड करून कात्रीच्या समोरील चौकोनावरती टच करायचं आहे आणि इथून ती फुल टू स्क्रीन करून घ्यायची आहे। परत ही जी बॉर्डर आहे ती बॉर्डर आपण अशी पूर्णपणे व्हिडिओवरती घेणार आहोत। तर मित्रांनो पूर्णपणे अशा प्रकारे ती बॉर्डर व्हिडिओवरती घेतल्यानंतर परत व्हिडिओच्या स्टार्टला यायचं आहे आणि लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि तुमचा जर लोगो तुम्ही बनवला असेल तर तो लोगो इथं ॲड करायचा आहे। तुम्हाला मित्रांनो लोगो बनवण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण त्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही व्हिडिओ बघून तुमचे लोगो जे आहे ते बनवू शकता। तर मित्रांनो आपला लोगो आहे तो इथं आपण अशा प्रकारे सेट करायचा आहे आणि त्याला इन ॲनिमेशन जे आहे ते फेड द्यायचं आहे। त्यानंतर ही लेअर देखील आपण अशा प्रकारे खेचून पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे ती व्हिडिओ लेअर मीडिया घेतल्यानंतर परत आपण लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि मी एक तुम्हाला ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ दिला आहे तर तो ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करून ॲड केल्यानंतर तो कात्रीच्या समोरील चिन्हावरती टच करून फुल टू स्क्रीन करून घ्यायचा आहे। मित्रांनो त्यानंतर इथे तुम्हाला कलर ॲडजस्टमेंटचं ऑप्शन बघायला मिळेल, तर त्यातील कलर ॲडजस्टमेंट जे आहे ते अशा प्रकारे हाय करायचं आहे। त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे आणि ह्या व्हिडिओला जी आहे ती इथून आपण ब्लेंडिंगवरती टच करून स्क्रीन हाय इफेक्ट द्यायचा आहे। तर मित्रांनो त्यानंतर आपला व्हिडिओ अशा प्रकारे दिसेल, त्यामध्ये अशा प्रकारे रेड कलरचे जे इफेक्ट आहेत ते आलेले दिसतील। त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे आणि आपला जो फर्स्ट इमेज आहे त्यात तिथपर्यंत आल्यानंतर परत लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि मी जो मेन पीएनजी दिला आहे भावपूर्ण श्रद्धांजली असा फनी प्रकारे तो तुम्ही चेंजसुद्धा करू शकता, तर तो ॲड करायचा आहे आणि ॲड केल्यानंतर तो थोडासा झूम करून अशा प्रकारे तसा सेट करायचा आहे। सेट केल्यानंतर तो जो इफेक्ट आहे तो पूर्ण व्हिडिओवरती आपण अशा प्रकारे घ्यायचा आहे। तर मित्रांनो पूर्णपणे व्हिडिओवरती घेतल्यानंतर तो जो इफेक्ट आहे तर त्या इफेक्टवरती टच करायचा आहे आणि इथं कलर ॲडजस्टमेंटवरती जाऊन त्याचं मधलं जे कॉन्ट्रास्ट आहे ते पूर्णपणे हाय करायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे त्याचा कलर होईल आणि ओकेवरती टच करायचं आहे। तर मित्रांनो इथंपर्यंत व्हिडिओ एडिटिंग झाल्यानंतर सेटिंगच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि ऑडिओ फेड आउट जे आहे ते ऑफ करायचं आहे। त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे, परत ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि ऑडिओवरती जाऊन जे सॉन्ग मी तुम्हाला दिलं आहे तर ते सॉन्ग तुम्ही इथून ॲड करून घ्यायचं आहे। तर ते सॉन्ग ॲड केल्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे, म्हणजे आपला व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे अशा प्रकारे एडिट झालेला आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर शेअरच्या ऑप्शनवरती मित्रांनो टच करायचं आहे। शेअरच्या ऑप्शनवरती टच केल्यानंतर तुमच्या फोनच्या रिझोल्युशननुसार तुम्ही रिझोल्युशन इथून सेट करू शकता। तुमच्या मोबाईल स्क्रीन जर मोठी असेल तर तुम्ही 1440 पिक्सेल ठेवू शकता किंवा 1080 आणि 720 ठेवलं तरी चालेल। 1080 आणि 720 ही नॉर्मल कॅटेगरी आहे, त्यामध्ये तुम्ही एक्सपोर्ट केला तरी चालेल। मित्रांनो फ्रेम रेट जो आहे तो 30 ठेवायचा आहे। मित्रांनो मला खूप साऱ्या अशा इंस्टाग्रामवरती DMs येत आहेत की फ्रेम रेट जो आहे तो त्यांचा 25 वरती असतो, त्यामुळे त्यांचा व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास प्रॉब्लेम येतो। त्यामुळे तुम्ही फ्रेम रेट जो आहे तो 30 ठेवा आणि बिटरेट जो आहे तो 4च्या पुढे ठेवा, म्हणजे बिटरेटने फक्त तुमच्या व्हिडिओची साईज आणि क्वालिटी वाढते। त्यामुळे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला बिटरेट किती ठेवायचं आहे। तुम्ही हाय ठेवू शकता, मीडियम ठेवू शकता आणि लोसुद्धा ठेवू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही। त्यानंतर एक्सपोर्टवरती टच करायचं आहे आणि आपला व्हिडिओ जो आहे तो आपल्या फोनमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन आला असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे इथून पुढे मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करीन त्यावेळी सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।